असं काहीतरी हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मला माहीत नाही तो पूर्ण होईल का नाही. खूप वाईट गेलं सगळ्यांसाठी, सगळ्याच बाबतीत. इतकी चांगली चांगली माणसं आपल्यातनं गेली. खूप अभिमान वाटला पाहिजे आपला, आपल्या BMC चा, इव्हन आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा. ज्या रीतीने पोलिसांनी हे सगळं हँडल केलंय ना, हॅट्स ऑफ. वर्ष सरत चाललंय, पण सगळ्यांचे 31st चे प्लॅनिंग जे आहेत ते जोरात सुरू असतात. सेलिब्रिटींचं नक्की कसं सुरू असतं, किंवा ते 31st चे प्लॅनिंग करतात का? आपल्याला जाणून घ्यायचं तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या आसावरी. म्हणजेच निवेदिता सराफ माझ्यासोबत जोडल्या गेल्यात. खूप खूप पहिल्याचं स्वागत तुमचं लोकमतमध्ये. हाय. आणि आज मला जाणून घ्यायचं की तुमचे 31st चे काही प्लॅनिंग झाले होते का, आणि तुम्ही ते कोणासोबत एन्जॉय करायला तुम्हाला ते दिवस आवडतात? खरं तर आम्ही 31st आत्तापर्यंत फक्त आणि फक्त फॅमिली बरोबर साजरा करतो. एका 31st ला माझ्या मोठ्या नणंद ज्या अमेरिकेला असतात डिट्रॉईटला, त्या आणि भाऊजी आणि मुलं आली होती. तेव्हा आम्ही, माझी एक मावस बहीण आहे नीता खातू, त्यांची हंस म्हणून एक हॉलिडे होम आणि अशा टाईपचं ॲडव्हेंचर होम आहे, तर ते आम्ही बुक केलं होतं त्यावर्षी कोलाडला. आणि तिकडे आम्ही सगळेजण, अख्खी फॅमिली आमची गेली होती. आम्ही बोनफायर वगैरे केली होती आणि खूप मजा आली होती. मुलं एकत्र होती सगळी, कारण आम्ही सगळे हॉलिडेज वगैरे पण युजली बाहेर जेवायला जायचं, तर आम्ही एकत्रच सगळेजणं जाण्याचं आमचं मोस्ट ऑफ द टाईम तसंच असतं. असं म्हणजे बेसिकली विथ फॅमिली. एका वर्षी माझ्या बहिणीनी सगळ्यांना होस्ट केलं होतं, अगदी माझ्या सासरची पण माणसं, माझे मावस भावंड असे आम्ही तिच्या घरी गेलो होतो. नेमका त्या दिवशी सोमवार होता आणि आमच्याकडे सोमवारी नॉनव्हेज खात नाहीत, त्यामुळे आम्ही ती शेवबटाटापुरी, भेळपुरी, पाणीपुरी अशी पार्टी केली, सगळं व्हेज. सो आणि कौतुक म्हणजे आमची मुलंही आई वडिलांबरोबर येतात, हे फार कौतुक आहे की नाही आपण एकत्रित 31st ला करू तर ते ठीक आहे. हो, असं म्हणतात. आजच्या जनरेशनचं प्लॅनिंग असं की आपण फ्रेंड्स सोबत हा वेळ घालवूया, पण खरंच चांगली गोष्ट. आणि मला असं वाटतं की आता ह्या वर्षी मात्र बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत ह्या वर्षासाठी का होईनात. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं कसं प्लॅनिंग आहे ह्या वर्षीचं, किंवा काय वेगळं आहे? नाही, ह्या वर्षी तर म्हणजे प्रश्नच नाही. सगळे आम्ही घरीच असू दोघं जण, आणि त्याच्यामुळे घरीच मी काहीतरी असं बनवणार आहे. आणि मुळात ना मला इतकी 5 वाजता उठायची सवय, मला फार, मला तुम्ही पहाटे किती वाजता उठायला सांगा, मला लवकर उठायची सवय आहे. कारण मी सकाळी माझं 6 ते 7 योगा करते, त्याच्यानंतर मी शूटिंगसाठी 8 वाजता जेवण डबा वगैरे घेऊन घराच्या बाहेर पडते. तर मला असं खूप प्लॅनिंग त्याच्यामुळे करावं लागतं, आणि मला 5 वाजता उठायची सवयच आहे. मला रात्री जागरण म्हणजे कठीण असतं माझ्यासाठी. सो आता बघूया 31st 12 वाजेपर्यंत तरी. पण माझी अशी फार फार इच्छा आहे लवकर वर्ष संपाय. वर्ष खूप खूप वाईट गेलं सगळ्यांसाठी, सगळ्याच बाबतीत. इतकी चांगली चांगली माणसं आपल्यातनं गेली, आणि इतकं हे सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंगचा इतका प्रचंड त्रास आपण सगळ्यांनी सहन केला. करोना तर मलाही होऊन गेला, त्यामुळे मला माहिती आहे ते किती भयंकर आहे ते आयसोलेशन आणि सगळं. सो ह्या सगळ्यातनं बाहेर पडून, म्हणजे खरंच आपण आपलं आयुष्य किती टेकन फॉर ग्रांटेड केलेलं असतं, की एक साधं कोणाशी तरी शेकहँड करणं, किंवा एक तुमच्या बहिणीला मिठी मारणं, किंवा सहज उठून कोणाच्या तरी घरी जाणं की चल आज माझ्या बहिणीला मी म्हणणं किंवा चहा प्यायला आले, ह्या साध्या साध्या सहज सोप्या गोष्टी पण आपण ह्यावर्षी करू शकलो नाहीत. वर्ष सरता सरता ॲटलिस्ट माणसाची जी होपच निघून जात होती ती तरी परत आली आहे. नक्कीच ना, मला वाटतं खूप. आज बघा ना, आज तुम्ही बघितलं तर सगळीकडे असं पूर्ववत सुरू आहे. म्हणजे आपण बाकीच्या देशांचा ट्रॅक रेकॉर्ड बघता, आपण खूप अभिमान वाटला पाहिजे आपला, आपल्या BMC चा, इव्हन आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा. ज्या रीतीने पोलिसांनी हे सगळं हँडल केलं आहे ना, हॅट्स ऑफ टू देम. त्यांची बायका मुलं गावाला असताना ते कसे, त्यातले किती पोलिसांचे म्हणजे करोना होऊन ह्या जगातनं त्यांना निरोप घ्यावा लागला, त्यांच्या सहकाऱ्यांचं ते दुःख त्यांना बघावं लागलं, त्याच्यातनं पण ते उभे राहिले. पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, आज कुठल्याही पेशंटनी 100 विचार करावा त्या डॉक्टरला ब्लेम करताना. म्हणजे देवळंसुद्धा बंद होती पण हॉस्पिटल्स उघडी होती. आणि ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे असं म्हणणं खूप सोपं आहे की गव्हर्नमेंटने हे करायला पाहिजे. आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, आपल्याकडे ना आपल्याला सगळे आपले अधिकार हवे असतात. मला हा कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिला आहे फ्री स्पीचचा, किंवा अमुक केला आहे, त्या अधिकाराबरोबर एक जबाबदारी येते जी कोणाला नको असते. गव्हर्नमेंट म्हणजे कोण? आपलेच आपण निवडून दिलेले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ना. मग तुम्ही जर तुमचा परिसर स्वच्छ ठेवला नाही तर पालिका तरी काय करणार? म्हणून मला आत्ताच इतकं आवडलं, माझं कुटुंब माझी जबाबदारी. हे मला इतकी स्लोगन ती आवडलेली की प्रत्येक नागरिकाने थोडीशी जबाबदारी घ्यायला पाहिजे. अरे मास्क लावा, ते नीट नाकावरती लावा, थोड्या थोड्या वेळाने हात धुवा, तुम्ही फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा, सोशल नाही. आपण एवढ्या अंतरावरती बसून बोलूच शकतो,
त्याचबरोबर जे आपल्याला नियम घालून दिले आहेत ते पाळणं फार गरजेचं आहे. तुमचं प्लॅनिंग काही आहे का की नवीन वर्षात काहीतरी अशी सुरुवात करायची किंवा काही प्रोजेक्ट्स आहेत त्याबद्दल सांगायला आवडेल? मला माहीत नाही तो माझा प्रोजेक्ट किती वर्क होईल, पण माझा एक बिझनेस आहे साड्यांचा, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, हंसगामिनी म्हणून. आणि त्याच्यामध्ये ना एक अशी डाईंग आर्ट आहे, ती म्हणजे आपल्या आपलं म्हणून आपलं हेरिटेज आहे, ते म्हणजे हँडलूम आणि मुख्य म्हणजे हँडब्लॉक प्रिंटिंग. की जी काय होतं ना, स्क्रीन प्रिंटिंगमध्ये एका दिवसात जितक्या साड्या निघतात आणि ती एक साडी प्रिंट करायला तुम्हाला काही दिवस लागतात किंवा एक साडी विणायला तुम्हाला काही, ते आपलं हेरिटेज आहे. आणि आता ते ना बनवणारे कारागीरच राहिलेले नाही आहेत नॅचरली ना, कारण त्यांना मिळणारं मानधन इतकं कमी आहे, पैसा इतका कमी आहे. तर माझीशी खूप इच्छा आहे, मी आता बोलते आहे सरकारशीसुद्धा, मी हे साधणार आहे, संवाद साधणार आहे की आम्हाला म्युन्सिपॅलिटीचे क्लासेस अवेलेबल करून द्या. माझ्यासारखी अजून पण अशी खूप माणसं आहेत की जी अशी सोशली अवेअर आहेत. माझे जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधले आमचा जो ग्रुप होता या मंडळी सादर करूया, त्याच्यातले खूप सहकारी होते, तर ते पण असे तयार आहेत फ्रीमध्ये शिकवायला. तर अशा ज्या आहेत आपण म्हणूया की आता हे सर्वसामावित जग आहे, तर ह्याच्यामध्ये ॲसिड विक्टिम्स असतील किंवा ट्रान्सजेंडर्स असतील की ज्यांना पटकन सन्मानाने जगता नाही येत, जाऊन पुढे शक्य नाही आहे त्यांना, अशा लोकांना गोळा करून ना मला त्या, म्हणून मला का ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटल हेल्प हवी आहे की ह्या संस्था जशी हमसफरसारखी संस्था आहे की जी LGBTQ कम्युनिटीसाठी खूप काम करते, त्यांच्यासाठी काम करणारी माणसंच खूप कमी आहेत. तर अशा लोकांना गोळा करून त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे या आर्टचं, आणि मग त्यांना एकदा त्यांना ट्रेनिंग दिलं ना, ट्रेनिंग द्यायला आम्हाला इव्हन म्युन्सिपॅलिटीचे वर्ग जरी उपलब्ध करून दिले तरी हरकत नाही, मग पुढे त्यांना काम द्यायचं आहे, त्यांच्याकडनं काम, म्हणजे त्यांना पण सन्मानाने जगता येईल असं काहीतरी. हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मला माहित नाही तो पूर्ण होईल का नाही, इच्छा तर खूप आहे, बघूया. प्रेक्षकांच्या तर तुम्हाला प्रतिक्रिया त्याबद्दल मिळतीलच, फीडबॅक मिळेल आणि सोबत शुभेच्छा तर असतील. तर तुम्ही जो वेळ दिला आणि तुम्ही जो संदेश सगळ्यांना सांगताय तो त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशीलसह प्रेरणा कोरगावकर, लोकमत, मुंबई.